Traditional fishermen have not had a good fishing year in 2019. In what is known to be the cause, Bagas traditional fishermen seized 10 Malpe boats caught fishing within 1 kilometer area from the Baga beach. They were allegedly involved in bull trawling and LED fishing, which Michael Lobo has said has been banned across India's coastline. 3 Malpe fishermen have been arrested by the coastal guards. A high-level meeting has been called to address this situation. Fisheries activist Olencio Simoes has asked the fisheries director to intervene, failing which strict action will be taken. Eyes. No, wrong, traditional fishermen ani Malpe je boti adoille ha. Yo within 1 kilometer from the beach fishing kutale, bull trawling kutale, which is illegal. Fishing in Goan waters. Thereby bull trawling, which is banned all across the coastline of India. Yeah, LED light ban and bull trawling ban all along the coastline of India. ये लागू झालेलं आहे, वो कायदा झालेला आहे, नोटिफिकेशन येलं आहे ऑफिशियली. बुल ट्रॉलिंग करताना ही बोट दौल्या ही सीज केल्या लोकल लोकांनी. चीफ मिनिस्टराक हेजेर आम्ही कळयल्लें आहा, मिनिस्टर फॉर फिशरीजाकूय कळयल्लें आहा. फाल्यां सकाळीं इकरांक मिटींग आपयल्ली आहा, हाय लेवल मिटींग, टू सी दॅट नो मोर वॅसल्स जावं त्यो कर्नाटकाच्यो और गुजराटाच्यो और महाराष्ट्राच्यो आमच्या गोवन वॉटर्सांनी येवन बुल ट्रॉलिंग एल ई डी लायट फिशींग करप ना तेंच्यानी, और दुसरे भाशेन फिशींग एक्टिविटी करप ना. त्या खातीर ही मिटींग आपयल्ली आहा. आनी टू स्ट्रँथन आवर कोस्टल पुलीस, कोस्टल पुलिसांक वेगवेगळी प्रॉब्लम आहा. इन द रेन्स दे से वी डू नॉट गो इन द वॉटर. सी मातसो भाजून हल्लो जाल्यार ते म्हणटा आमच्यो जे बोटी आहा दे आर नॉट सी वर्दी टू गो इन द वॉटर. सो ही सगळी प्रॉब्लम मागीर सॉल्व करपाची गरज आहा. फाल्यां टुमॉरोज मिटींग, एन्ड इफ दे डू नॉट हॅव वॅसल्स वी वील सी दॅट कॅप्टन ऑफ पोर्ट ऑर एनी अदर डिपार्टमेंट वील प्रोवाइड डॅम वॅसल्स, बट वी डू नॉट वॉन्ट आउटसाइड बोट्स टू कम एन्ड फिश इन गोवन वॉटर्स, स्पेशली बुल ट्रॉलिंग आणि एल ई डी फिशिंग. आता सकाळच्यान मालपेचे बोट ह्यो 5 किलोमीटर भितर फिशींग करता. आता बागा जी आशिल्ली, ही बोट जी आशिल्ली, ही 12 मिटर लागीं येवन फिशींग करताली. आतां आमी ऑथॉरिटीजांक फोन मारले, फिशरीज डिपार्टमेंट, फॉर द लास्ट 1 इयर वी आर कंप्लेनिंग दॅट हे मालपेचे बोटींग येवन बुल ट्रॉलिंग, बॉटम ट्रॉलिंग, हाय स्पीड इंजीन करून फिशींग करता म्हणून. आतां ह्या सिजनाक कांयच नुस्तें आमच्या दोऱ्यान ना. आतां ही मालपेची बोट इकरा 10 अशी भितर येवन फिशींग करताली. आतां आमचे हे बागाचे फिशरमॅन चावून सगळे जाण भायर गेले आनी ह्या बोटीक घेराव केलो. आतां थिंगाच्यान आमी फिशरीज मिनिस्टर नाल्यार कोस्ट गार्डाक, आमी फिशरीज डिपार्टमेंट आनी कोस्ट गार्डाक आमी एकांक फोन मारलो. आतां ते 4:30-5 पावल्या, म्हळ्यार हेंचे इतले स्लो पळय कनेक्शन पळय आहा. आयज इतलें इलिगल फिशींग जाता, कोण एक्शन घेयना? येदी व्हडली आमी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा, येदी व्हडली आमची गोंय आसा, आमची आमी जे आहा कर्नाटकान फिशींग केलें जाल्यार आमकां ताबडतोब कोस्ट गार्ड येवन, लोक फिशरीज डिपार्टमेंट येवन, थिंगाचे फिशरमॅन येवन आमकां मारून धाडटा. आनी हिंगा हे नॉन स्टॉप वायलेशन करता, हेजेर फिशरीज डिपार्टमेंट कांयच एक्शन घेना. आमी फिशरमॅनाक, फिशरीज डायरेक्टराक वॉर्निंग दिता, ताबडतोब ही पळय हे ट्रॉलर पळय आहा, ही ताबडतोब सीज करचे, आनी हे जे पळय बोटीचे पळय मानाय पळय तांकांय अरेस्ट करचे, नाल्यार आमी पळय हे आतां गेर पेटलेले आहा, हे आनी पेटलेले. आतां बोटीर आसा 25 टनाचे नुस्तें आनी मानाय आशिल्ली 20-एक जाण. आतां 3 जाण आमी तोडयेक हाडल्या. आतां कोस्टल गार्ड, कोस्ट गार्डान ताका अरेस्ट करून ताका भितर व्हरता. पूण आमी सरकाराक एकूच मागता की हेजेर कडकचे कडक कारवाय जावची, कित्याक आमची बोट्यो जेन्ना भायर वयतात तेंचो स्टेट गोवर्मेंट कोस्ट गार्ड इमिजिएट एक्शन घेता. आनी आमी दाखोवचें की कर्नाटका आनी महाराष्ट्रा बोट आमचे उदकान येवंक येवपाचे न्हू, कित्याक नुस्तें आयज ह्या सिजनाक कोणाकूय ना, बारीक नुस्तेकारांक आनी बोटकारांकूय ना.